विदूषक, चेहऱ्याला रंग लावून लोकांचं आयुष्य रंगीत करणारा अवलिया, स्वतः आयुष्यभर तारेवरची कसरत करून इतरांना हसवणं हेच त्याचं आयुष्य. त्याची तितकीच रंगतदार आणि भव्य दुनिया म्हणजेच सर्कस. आज आपण जाणार आहोत अशाच थुकरटवाडी सर्कसमध्ये आणि पाहणार आहोत आपल्या राजहंसचं या सर्कशीशी आणि विदूषकाशी नेमकं काय नातं आहे. भेटूयात राजहंसच्या आईला. किती दिवस या पिझ्झाच्या तुकड्यावर जगायचं. काय होणार या घराचं काय माहित, आणि राजहाऊस मी अजून कमवत नाही. मीच मेलीन, मीच मेलीन किती दिवस ही कापड शिवत शिवत आयुष्य काढायचं. हे सोडून गेले आणि सगळं बदललं. आजे आजे शिवले का माझे कोण आलं म्हणायचं. अगं बाई पोपट आजे कपडे शिवले का माझे. अरे कोण इकडे ये. अरे पोरा आलास तू. वा हे घे हे घे तुझी कापड शिवून ठेवली. हा घे ही घे तुझी पॅन्ट. हे काय पॅन्टीले बारके बारके घंटी कुठून लावले. अरे तूच तर म्हणला होता ना बेल बॉटम शिवा. म्हणून बॉटमला ह्या बेल शिवल्या. आता तू कुणाच्या पण घरी गेलास ना की तुला घरची बेल वाजवायची गरज नाही. का हे वाजलं की आपोआप कळेल तू आलास बैला. पहिला पहिला तू चाललायस असं वाटत त्यांना. मी म्हातारी डोक्यावर पडली वाटतं. मी जातो मरू दे त्या शर्ट. मी निघालो. अरे बाळा थांब. अरे पैसे तरी देऊ. अरे पैसे तरी देऊन जा रे. ऐक अरे किती ही जालिम दुनिया. श्वास दिला असता जरा बरं झालं असत. आई हे आई आई हे आई आई हे आई
हे काय तू गेलीच नाही दवाखान्यात गेलीच नाही हे काय हे काय खात होती घरात पैसे नाही आणि हे काय खातीस पिझ्झा तू खाणार होय नाही नको मला अरे शाळेत ना आला असेल शाळा सुटली हा सुटली पण मी नाही जाणार शाळेत उद्यापासून आई तू बाबांविषयी मला कधीच काय सांगितलं नाही ए आई सांग ना माझे बाबा कोण होते तुझे बाबा हा तुझे बाबा होते हाय काय माझे बाबा होते आई सांग ना कोण होते माझे बाबा हे बघ बाळा शाणा बाळ ना माझं हे मी तुला कधीतरी नंतर सांगेन चला आपलं जोपर्यंत तू सांगणार नाहीस तोपर्यंत मी कधीच घरी येणार नाही मी चाललो घर नाही येणार मी तक कळलं तुला तुझे बाबा कोण होते तुझे बाबा जोकर होते जोकर म्हणजे माझे बाबा पत्त्यामध्ये काम करायचे असेच फालतू जोक करायचे तुझे बाबा असेच फालतू जोक करत ते सर्कशीत लागले बरोबर आहे ना जोकर आहे कुठेही लागू शकतो पण आई बाबा गेले कसे एकदा सर्कशीत त्यानं एक चाकी सायकल चालवायला दिली होती हा ते सायकलवर बसले आणि गेले का त्यांना सायकल चालवता येत नव्हती येत होती पण सायकलला सीट नव्हती म्हणून सांगते बाळा लोकांच्या घरी दूध टाक पेपर टाक रस्त्यावर झाडू मार पण जोकर नको बनूस जोकर नको बनूस अगं डॉक्टर हो इंजिनियर हो असा आशीर्वाद दे हे काय ऑप्शन दे नाही ठरलं मी जोकरच होणार ठरलं आता सर्कसच
आज काही करून सर्कस मध्ये एंट्री करणारच. ए किधर कोण आहेस तू? सिक्युरिटी. तुला सिक्युरिटीची गरज आहे? किधर जाणार आहे? अंधेरी छोडे का? कशा रिक्षाला सारखे प्रश्न करतो. किधर? वही वही तूने हमको पहचाना नहीं? कौन है तुम? हम अरब अस्ती. अरब अरब टाइम पास में देखा नहीं? शांताराम अरब. हमको सर्कस में जाने को मांगती. कौन है तुम? हम दुबई का शेख अस्ती. शेख? कौन सा शेख? मिल्क शेख. हमारा नाम मिल्क शेख अस्ती. अंदर क्यों जाता है? वो हमारा उधर रिलेटिव अस्ती उनको मिल नहीं जाता. कौन सा रिलेटिव? उठ. हाँ. तू बस ना. कौन सा रिलेटिव? उठ. हाँ. तू बस ना. कौन सा रिलेटिव? उठ. तू बस ना. कौन सा रिलेटिव? उठ उठ. वो बड़ा लंबा रहता ना. उठ. हाँ. उठ उठ. वो हमारा रिलेटिव सर्कस में अस्ती हम उनको मिलना जाती. अच्छा अच्छा अच्छा. हम जाती तू यहां बैठती. ए रुको. चार 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 पीछे चार पीछे चार. ए हमसे कश्ती. ए हमसे. ए परत आलास ना बघ, असा फोडून काढेन असा फोडून काढेन. कुठे आला काय माहिती, कुठून येतो ते सिक्युरिटी. हे आमच्या सर्कसचे मालक धरमजी. धर्मेंद्र. मेंद्रधर. डमढेरे. धर्मेंद्र. हा धर्मेंद्र. सिक्युरिटी. हा सर. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपल्या सर्कससाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज आपल्या सर्कसमध्ये रशियावरनं कलाकार येणार आहेत. त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी आपल्यावर आहे. येस सर. शेर सिंग कुठे आहे? शेर सिंग. काय श्रीराम? शेर सिंग कडे रो. आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या सर्कसमध्ये रशियावरनं कलाकार येणार आहेत. रशिया माहिती आहे तुला? ओय कोल्हापूरचा तांबडा पांढरा रशिया माहिती आहे यार मला. यार मी रोज खातो तांबडा पांढरा रशिया विथ भाकरी यार. कुठं यार? अरे रशिया नाही, रशिया रशिया देश आहे. ते कलाकार कधी पण येतील.
बरं काय विचारते बरं ओय मॅडम वेलकम या वेलकम वेलकम माय सेल्फ शेर सिंग हॅलो यार जीत गया मैं जीत गया तुम्हाला यायला काही तकलीफ तर झाली नाही ना ऍक्च्युली तकलीफ नाही झाल्या असता एस टी निघाल्या खस्ता आणि एस टी मला प्रवासात लागते ओ यार भारतामध्ये एस टी आणि जी एस टी कधी पण लागते परेश मुखाशी परेश मुखाशीच्या पिक्चर मध्ये असत का काय एक मिनिट मॅडम वेलकम मॅडम वेलकम थँक्यू एक रिंग मास्टर येणार आहे त्याचं नाव आहे इवॉन रोजास्की तो कधी पण येईल त्याच्या स्वागताची तयारी करा ठीक आहे मॅडम तुम्ही चला माझ्या बरोबर बाय बाय खरासी ओ यार क्रॉसिंग नाही यार द्रासिंग शेर सिंग नाम आहे मेरा व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर ओ यार व्हॉट एव्हर म्हणतो ओ यार तू यार ओय मी असताना एक नवीन रिंग मास्टर याचा अर्थ तुमची नोकरी धोक्यात आहे ओ यार मेरे को नहीं फरक पड़ता यार वो रशिया का रिंग मास्टर है उसको आता रहेगा रशिया यार हमारे शेरों को किधर आता है रशिया आपले वाघ तो कोल्हापूरचा नाही का लेखा चालतंय की हे राणा नाही राणी होते वेलकम 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 टू थोकराटवाडी सर्कस तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रशियन परिच मारिया निखिल शेठ बुगडे मला सगळ्या कलाकारांना सांगायचंय घरात बसून जाओ हे सर्कस फक्त आहे प्लीज हा प्रयत्न घरी करू नका हा खूप डेंजरस असू शकतो हा खूप जबरदस्त आहे व्हेरी गुड मॅडम हे बघा जबरदस्त एकत्र तीन तीन व्हील फिरवत आहेत जबरदस्त वाव वाव व्हेरी गुड मॅडम व्हेरी गुड तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रशियन रिंग मास्टरचा इवॉन रोजास्की नमस्ते नमस्ते ही मस्त नमस्ते 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 इवॉन रजेस्की फ्रॉम रशिया इवॉन रजेस्की मी काय बोलते तुका कळला ना बस रजेस्की तुम्ही कुठन असते राजापूर असती मालवण मी इंग्लिश असते वेळ भेटेल तेव्हा बसत असते त्या तमाम जनतेला तुमची कला सादर करा रशियन रिंग मास्टर इवॉन रजेस्की मॅडम चला आपण बसूया काय करायची असती त्या पिसळलेल्या वाघाला तुम्हाला कंट्रोल करायचं रजेस्की मी आपली रजा घेत असते रजेस्की
आवडतं तुका होय आवडतं गर जायच्यातून एवढा काय आता सकाळी काय तुम्ही कोण आहे? अबे मी त्या ना खरा इवन राजस की पाहिले नाही कपडे बँडाला वाटून आलो का यार मला वाटलंच होतं हा कोणतरी कुठं आहे म्हणून ते जाऊ दे तिथे जाऊ दे पण खरं इथं उभा आहे ना माझ्याकडे पाहिजे बाप्पा तर मी इकडे तिकडे काल पाहून आले बे रे बाहेर ये काय तिकडं अरे धरून ठेवलं ना आतमध्ये चल कसं येईल मी तू बंद करून घेतलं आतून तुम्हाला कुठे लागले तर नाही ना अजिबात नाही शक्य आहे का मी कशालाच घाबरे एक मिनिट हा कोण हा तू सर्कशी मध्ये घुसून खूप मोठा गुन्हा केला आहेस चुकीला माफी नाही माहिती आहे दगडी चालणं मस्त जग करायला आवडत तुला जग करायला खूप आवडत तस काय तेच तुला आजपासून करायचंय आजपासून तू रोज या सर्कस मध्ये क्लाऊन असणार लावून रोज पण काम काय करायचं लावून नाही क्लाऊन म्हणजे जोकर आजपासून तू या सर्कशीचा जोकर आनंद अश्रू नाही मग पगाराचं काही बोललेच नाही
नुसतंच म्हणले जोकर. GST आली, 18% आले, हे सगळं कसं होणार? काहीच बोल सोडू वाग. नाही नाही सोडू वाग सोडू नाही. तर मंडळी, राजहंसचं तर स्वप्न पूर्ण झालं आणि तो जाऊन पोहोचलाय थुकरटवाडी सर्कसमध्ये. आता बघायचंय सर्कसमध्ये राजहंस लोकांना किती हसवणार. रशियन मारिया राजहंसच्या आईला सून म्हणून आवडणार का? आणि राजहंस सर्कसमध्ये काम करतोय हे कळल्यावर आईची काय प्रतिक्रिया असणार? बघूयात उद्याच्या भागात. बात है जोरदार काळा झालं पाहिजे छान सरांसाठी. वा वा, याच्यापेक्षा चला हवा आहे उद्याच्या भागाची सुरुवात कुठल्या छान पद्धतीनं होऊ शकते. Yes. इतकी सुरीली सुरुवात आणि ती सुद्धा इतक्या मराठमोळ्या आवाजात. तीही एक असा व्यक्ती जो फक्त बॉलिवूडचा नाहीये तर तितकाच मराठीचा सुद्धा आहे. इतक्या मनापासून जे मराठी बोलतात आणि मराठीच गाणी त्यांनी गायली या एपिसोडमध्ये, जोरदार टाळ्या शान सरांसाठी झालं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. 45 वर्ष महाराष्ट्रामध्येच माझं वा वा झालं ना, तर महाराष्ट्रानेच झालं मग. 45 वर्ष महाराष्ट्रात आहे तर मराठी आलंच पाहिजे. हे तर मला खूप आवडलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कायरे रास्कलासाठी. एक असा सिनेमा ज्याच्या नावापासूनच सध्या खूप चर्चा. जोरदार टाळ्या निखिल रत्नपारखी यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नागेश भोसले सरांसाठी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या मंचावरती सुप्रिया पाठारे यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गौरव घाटणेकर यांचं. जोरदार टाळ्या गौरवसाठी. जोरदार टाळ्या भाग्यश्री मोठेसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या अक्षर कोठारी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या ऐश्वर्या सोनारसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या श्रीकांत मस्की यांच्यासाठी. हो हो, क्या बात आहे. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जो सगळ्यांचा लाडका आहे घराघरात पोहोचला, निहार गीतेसाठी. जोरदार टाळ्या. हो हो, कायरे रास्कलाबद्दल खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. मी विनंती करतो पाहुण्यांना कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा आहे उद्या भारत दौरा. तर आज सुकरटवाडीचं रंगरूप बदललेलं आहे, सगळ्यांना माहित आहे. सेट याच्या मागे हाईट झाला, सर्कस लागली आमची. हा, दिसतच आता. आणि कसं आहे आपली सर्कस असं असते रोज सर, म्हणजे काय कधी हिंदीत गायचं कधी मराठीत गायचं, त्यामुळे सर्कस तर सगळ्यांची चालू आहे. कलाकार, मला वाटतं की प्रत्येक कलाकार हा खऱ्या अर्थानं जोकरच असतो जो सगळ्यांचं मनोरंजन करत असतो. आणि आजचा एपिसोड हा ट्रिब्यूट आहे या सगळ्या विदूषकांसाठी, कारण हा कार्यक्रम 3 वर्ष चाललेला आहे. तर मला वाटतं की विदूषकां इतका ग्रेट व्यक्ती नसावा ज्याला आम्ही ट्रिब्यूट द्यायला पाहिजे, आणि ते आज आम्ही देतो. तर आज
काय रे रासकलाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे तुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. आणि काय तुकरटवाडीमध्ये गुलकंद केबल नेटवर्क आहे, सगळ्यांना माहिती आहे. केबल नेटवर्कवरती अनेक कार्यक्रम होत असतात. तर भविष्य सांगण्यासाठी आमच्याकडे एक काका येत असतात, त्यांचा एक कार्यक्रम इकडे छोटासा आपण बघूयात. बघूयात आज कोणाच्या भविष्यात काय लिहिलेलं आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आज या ठिकाणी गुलकंद केबल नेटवर्कवरती मी या गुलकंद केबल नेटवर्कचा मालक सदानंद बुच्चे मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काय रे राजकाराची टीम या ठिकाणी आज आपल्याकडे प्रमोशनसाठी आली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. आज या सगळ्यांचं भविष्य सांगायला एक माणूस या ठिकाणी येणार आहे, ज्या माणसाची आपण आतुरतेनं नेहमी वाट बघत असतो आणि जो सगळ्यांच्या घराघरात पोहोचला असा त्याचा लय गैर. जोरदार टाळ्या चंद्रविलास फाजिल यांच्यासाठी. या फार टॅलेंटेड माणूस हा, त्या फारच टॅलेंटेड, त्यांच्या टॅलेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या. सर आपण कुठे राहता? एरिया खार मध्ये. खार मध्ये राहता. समजा खार मधून इथे यायचं असेल तर किती वेळ लागतो सर सांगा? तीन तास. तीन तास. मॅडम तुम्ही राहता फारच त्रास. फारच त्रास, खरंय. आणि मॅडम तुम्ही ठाण्यात राहता, ठाण्यातून दादरला जायचं किती वेळ लागतो तुम्हाला? खूप वेळ, पाऊण तास. पाऊण तास. हा माणूस ठाण्यातून दादरला 15 मिनिटात जातो, कसा सांगा? कसा? इथं ड्रेनेज मध्ये पडला की तिथनं डायरेक्ट. परवा पावसात काय झालं तुमचं? कशाला ते माणसं उगाच म्हणे जेली फिश आला, जेली फिश आला, जेली फिश आला. हे जेली फिश इतकी तुम्ही मला तरडी कमी द्या, पण अशी सगळ्यांसमोर माझी इज्जत नका. ठीक आहे ठीक आहे, यांचा परडे कमी करा. आजपासून यांना परडे 11 रुपये आपण द्यायला. काय एवढं कमी? 17 रुपये तुमचं. राहू दे ना, कसं काय कमी? पण 17 असू दे सर, नका अजून नका काढू इज्जत. हा नशीब GST मी वजा नाही करत. सगळ्यांचं भविष्य आपण ऐकू, पण त्याआधी आपण स्थान पण नवा. काय व्हायचं? बुड टेकू. तुम्ही भविष्य सगळ्यांचं सांगा समोर बसलेल्या व्यक्तींचं. चले पान कर. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा क्या बात आहे. आपले निखिल रत्नपुलकी. अच्छा रत्नपरकर पुलकी. निखिल रत्न पारखी. हा त्यांचं भविष्य सांगतो. त्यांचं भविष्य असं आहे की ते भटजी आहेत. भटजी. त्यांच्या भविष्यात भटजी आलेला आहे. भटजी. ते स्वतः भटजी आहेत म्हणजे कळलंच नाही आम्हाला. म्हणजे भटजी कसं मंत्र म्हणतो पटापटा 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 पटापटा, तसे डायलॉग म्हणतात पटापटा पटापटा. गणपतीची आरती सुरू झाली, कधी शंकर देवाची आली, कधी घालीन लोटांगण सुरू झालं कळत अशी गमत. म्हणजे कसं? म्हणजे त्याला हात लावा, हात एक मेल हात लावा, पाणी सोडा, हां पाणी सोडा सोडा, हां फुल फुल फुलवा फुलवा फुलवा, थोडं तांदूळ इथे भरती टाका, हात मिक्सर करा, आता हे घ्या फुल परत 3 चमचे टाका. तुमचं एक राव बरं आहे. हा मला एक तुमच्याबद्दल प्रश्न आहे पोपट कंपनीबद्दल, की तुमचं समजा लग्न झालं, तुम्हाला मुलं झाली, हां तुम्ही हॉस्पिटलमध्ये बायको असेल समजा, आणि डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टर येऊन काय म्हणत असेल? काँग्रॅट्स पोपट झाला. तर त्यांचे म्हणजे फास्ट फास्ट डायलॉग बोलतात. फास्ट बोलतात. पुढील कोणाचे आहे? हे यांचं आहे भाग्यश्री. भाग्यश्री मोठे समोर बसलेले आहेत. नमस्कार. त्यांना एक वेगळा आजार आहे. म्हणजे मी पण ऐकलंय त्याबद्दल. त्यांना फोबिया आहे आणि त्या फोबियाचं काय करायचं हे कळत नाही. फोबियाचं काय करावं त्यांनी? त्याची भाजी करून खावी. फोबिया नाही दादा, फोबिया फोबिया कोबिया वेगळं.
फोबिया म्हणजे भीती, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. म्हणजे मी असं ऐकलं की त्यांना सतत त्या कॉन्शियस असतात अशा की आपले पाय धूळ लागली का, सतत पाय पुसत असतात. बरोबर बरोबर आहे ना? म्हणजे मी सांगत असेल तर की सतत, म्हणजे आता इथून उठून गेले अरे बापरे पाय पुसला, नंतर जेवण करून उठले अरे बापरे पाय पुसला, खुर्चीवर बसून अरे बापरे पाय पुसला, असं आहे तिथं. ते जे फोबिया आहे सतत पाय पुसण्याचा, हे खरं आहे का? पहिले सांग, मग आपण उपचार विचारू. हो, म्हणजे मला सवय आहे, मी दररोज रात्री जेव्हा झोपते तेव्हा एक वेळ मी माझा फेस चेक करणार नाही की तो साफ आहे की नाही, धूळ लागली आहे का काही, पण मला माझे पाय स्वच्छ हवे असतात. म्हणजे नेहमी मला माझे पाय स्वच्छ असावे. मी पण लक्षच नसतं फेस पण हा जो फोबिया आहे सतत पाय पुसणे, याच्यावर काय उपाय असू काही शकतो आपल्याकडे? याच्यावर एकच उपाय आहे की त्यांनी मला वाटतं ना एकदा तरी आठवड्यातून घर स्वच्छ ठेव, स्वच्छ लादी पुसावी. म्हणजे त्यांना हे पण कळेल की लादी कुठल्या कलरची आहे आपल्या घरात. आठवडा आठवड्याभर त्याच्यावर धूळ असेल तर पायाला काय लागणार, धूळ नाही का लागणार असं. आता आणि कोणाचं आपण भविष्य सांगू शकतो? सुप्रिया पाटर. अरे बापरे, तुम्ही तर काय म्हणजे ग्रेटच भविष्य. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? काय बोलणार आपण? मी एक डांबर हे आपलं पामर 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 मी काय पामर पामर. या बाईंनीच मला उंचीवर नेऊन ठेवले. अरे वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही उंचीवर नेऊन ठेवलं आयुष्य. म्हणजे म्हणजे काय झालं, त्या 16 मधल्यावर राहतात, मी 24 वा. मला तो फ्लॅट पाहिजे आता 16 मधल्या, पण मला न घेऊ द्या तर 24 वा मधल्या पाहिजे. 3 BHK काय बोलत होतं ते जे होतं ते हे. अच्छा, 3 BHK. 3 BHK पाणी 24 तास. आणि बाकी ह्याचं कसं असतं सकाळी म्हणजे कॉमन मध्ये जायला? नाही, खोली नाही, ती खोली नाही, फ्लॅट आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा लिफ्ट आहे त्याला, तिथं जावा एकदम असं. प्रत्येक सेपरेट आहे. अच्छा, सेपरेट आहे. सेपरेट आहे. खिडक्या पण आहे. खिडक्या म्हणजे काय, असा वारा सुटतो ना. अच्छा. संध्याकाळी 7 नंतर ग्लास बंद करून ठेवायचा, वारा असा बसा बसा, माहितीये का? शान सर आलेले आहेत, त्यांना काय भविष्य सांगाल आपण? नमस्कार. पहिला का माणूस कोणाला? नमस्कार. खूप फॅन आहे मी त्यांचा, गाणी ऐकतो त्या सरांची. मग भेटी हवा गाणं गायले सर. सर एक माझी रिक्वेस्ट आहे, म्हणजे आता हे खरंच पर्सनल. कुठं जाताय कुठं तिकडं? तेवढं एक गाऊन दाखवत एक ओळ फक्त, भेटी हवा सा. इतकं तुम्हाला आवडलं हे गाणं, इतकं आवडलं म्हणून म्हणायला लावलं? नाही नाही सर, काय झालं, माझ्याकडे एक CD आहे त्या गाण्याची. हा, त्या गाण्याची. ते नेमकं त्याच गाण्याला क्रॅश आला होता, आता ते ऐकायचं कुठं, म्हणून मी आता मोबाईल मध्ये गाणं रेकॉर्ड करून आताही गरजेनं ऐकणार मी. ओरिजिनल ओरिजिनल ते अल्बम पण काढतात ना? हा, ते अल्बम पण आहेत बरेच. अल्बम पण आहेत सर तुमचे? खूप सारे अल्बम आहेत ना. हा, मला जरा मग विचारा ना त्यांना, म्हणजे काय करायचं अल्बम? परत लग्न अल्बम काढायचं. चंद्रविलास पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. गौरव पासून सुरुवात करणार आहे. गौरव, काय बघायला मिळणार आहे आम्हाला सिनेमात, आणि नावच खूप कॅची आहे. हो, तुम्हाला फॅमिली एंटरटेनमेंट बघायला मिळणार आहे, म्हणजे सगळंच काही. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्ह, तुम्ही एक्स गर्लफ्रेंड सगळ्यांबरोबर जाऊन ही फिल्म बघू शकता. तर ही फिल्म खूप मजा आहे. बायको येते काय करायची, ते दोघांना घेऊन जाऊ शकतात, कारण असे पण अँगल्स आहेत आमच्या फिल्म मध्ये. काय रे रास्कला मधला मी एक रास्कल आहे, आणि मी काय काय करतो पैसे काढायला लोकांकडनं, त्याची ही स्टोरी आहे. तर माझी साथ देतोय आपला निहार, वा, आणि आम्ही दोघं काय रास्कलगिरी करतो वर ते तुम्ही बघायला पाहिजे. दोघांची जोडी आहे, वा वा. भाग्यश्री, तुला आता विचारायचं, तुझी काय भूमिका आहे या सिनेमात? मी वैजयंती भोसलेचं कॅरेक्टर करते आहे. माझं जे कॅरेक्टर आहे ते मी मराठी आणि तमिळियन
अशी कॉकटेल फॅमिली आहे, त्यांची मुलगी आहे, म्हणजे वैजयंती भोसले ह्या नावावरूनच कळत असेल तुम्हाला. तुम्हाला कमी तलगी येत असणार. नाही नाही असंच काय तरी काय कसं तरी काय. मला हिंदी आणि मी बंगाली आहे, बंगाली फक्त मराठीच आहेत आणखीन काहीच नाही. पण बंगाली सर तुम्ही उत्तम बोलतात कारण तुमची मातृभाषा आहे. मला लिहिण्याचं आणि पढण्याचं नाही येतं बंगाली, मराठी येतं. असं आहे. तर मराठी बोलायचं सवय गेलं. स्कूलमध्ये चांगलं बोलतो आणि स्कूलमध्ये मला मराठीमध्ये 100 में 90 के आसपास. मराठी विषय. हा मराठी विषयामध्ये शुरू के 6 क्वेश्चन्स होते थे ना, तो 6 में से 4 का पहले आंसर कर देता था और खत्म होने के पहले और 2 का भी आंसर कर देता था. तो वो उससे एक्स्ट्रा पॉइंट ले देता था. बघा वाह वाह. निखिल सर तुम्ही काय सांगाल की सिनेमाचं साधारण कथानक काय, कारण सगळं तर तुम्ही अर्थात नाही सांगणार. काय रे रासकला हा प्रश्न बहुतेक मीच विचारते, म्हणजे माझं कॅरेक्टरच विचारते काय रे रासकला अशा पद्धतीचं माझं कॅरेक्टर आहे. आणि मी वैजयंतीचा बाप आहे, हिचा नवरा आहे या चित्रपटामध्ये. वा वा. सुप्रिया तुमची व्यक्तिरेखा कशी, काय सांगाल त्याबद्दल. मी हिच्या आईचं कॅरेक्टर करते. माझं नाव अंडालू आहे. अंडालू म्हणजे मी तमिळ कॅरेक्टर आहे माझं. ओके. आणि हा माझा नवरा मराठी, त्यामुळे मी तमिळ आणि मराठी असं मिक्स करून बोलते मध्ये मध्ये. आणि तो माझा भाऊ दाखवलाय मुथू. भाऊ नाही, भाऊ भाचा मावशी काही बनवतो. सगळं कन्फ्युजन आहे. म्हणजे ऍक्च्युली फिल्म कॉमेडी असते तर आमची फिल्म चॉमेडी आहे. तिचं असं म्हणणं असतं की माझ्या मुलीचं लग्न हे तमिळ मुलाशी झालेलं पाहिजे, व्हायलाच पाहिजे. हो. आणि वडिलांचं म्हणणं आहे मराठी मराठी व्हायला पाहिजे, त्याच्यावर ती भांडणं असतात. तर म्हणजे आज आपल्या मंचावरती काय रे रासकला ची ही सगळी टीम या ठिकाणी जमलेली आहे. पण अर्थातच पाहुणे आलेले आहेत, सर्कसचं वातावरण आहे. मग मी त्यांना आज असं कसं सोडणार. यांच्याच बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. याच कार्यक्रमात बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या भारत दौरा.